यवतमाळ शहरात वाहतूक सिग्नल नसल्याने वाहने आता सैराट झाली आहेत। यवतमाळ शहरातील अंतर्गत वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे। येथील संविधान चौक परिसर, ट्रॅव्हल्स पॉइंट, गार्डन रोड, नेताजी चौक येथे दिवस रात्र प्रवासी वाहने रस्त्यावरच उभी असतात। वाहतूक पोलीस महिन्याकाठी हप्ता वसुली करीत असल्याने या खासगी प्रवासी वाहनधारकांना कुठलाच धाक उरलेला नाही। रस्त्यावरच प्रवाशांची चढ उतार केली जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन अनेक अपघात होत आहेत। मात्र याची वाहतूक पोलिसांना कुठलेच सोय सुतक नाही। त्यात सिग्नल नसल्याने वाहने आणखी सैराट झाली आहेत। आर्ले रोडवरील वाहतुकीची अवस्था बिकट आहे। जिल्हा परिषद पॉइंटवर सुद्धा मनमानी पद्धतीने ट्रॅव्हल्स चालक वाहने चालवितात। थेट बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ट्रॅव्हल्स उभी करून प्रवाशांना बोलावले जाते। कुठल्याही चौकात सिग्नल व वाहतूक पोलीस नसल्याने सर्वांचीच मनमानी सुरू आहे। महिला, वृद्ध, मुली यांना तर जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत।